नागरिकांना एका छताखाली विविध शासकीय कार्यालयांची सेवा मिळावी या उद्देशानं 25 वर्षांपूर्वी कसबा बावडाजवळ मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची उभारणी करण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या इमारतीला आता मात्र बकाल स्वरूप आले. जिन्यांच्या भिंतीवर तंबाखू गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या, प्रचंड धूळ, रंग उडालेल्या भिंती यामुळे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत म्हणजे अस्वच्छतेचं आगर बनले. अनेक कार्यालयातील साहित्य पॅसेजमध्ये उघड्यावर टाकले तर टेरेसजवळ भंगार साहित्य अस्ताव्यस्त पडले. परिणामी ही शासकीय इमारत बकाल बनली आहे. गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना या इमारतीची दुर्दशा दिसत नाही का, हाच प्रश्न आहे. विविध शासकीय कार्यालयं एकाच इमारतीत असावी यासाठी 25 वर्षापूर्वी कसबा बावडाजवळच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची उभारणी झाली. या इमारतीत आरोग्य उपसंचालक, औद्योगिक आणि कामगार न्यायालय, क्रीडा युवक सेवा, नगररचना सहाय्यक संचालक, कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण कार्यालय, जिल्हा प्राधिकरण, गुन्हे अन्वेषण विभाग आणि माहिती जनसंपर्क विभाग अशी विविध कार्यालयं आहेत. या कार्यालयात नागरिकांची दररोज गर्दी असते, पण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत म्हणजे अनेक समस्यांचा आगार झालाय. मुळात या इमारतीला सुनियोजित पार्किंग नाही, त्यामुळे इमारतीच्या आवारात अस्ताव्यस्त पार्किंग असतं. कार्यालयाच्या आवारात हिरवळ आणि सुंदर झाडं होती, मात्र गेल्या काही वर्षात इथल्या झाडांची कत्तल झाली आणि हिरवळ गायब झाली आहे. त्या जागेवर आता खुरटाणी वाळलेलं गवत दिसून येत आहे. कार्यालयाच्या समोरच्या रिकाम्या जागेला तर एखाद्या कोंडाळ्याचं स्वरूप आलंय. झाडांच्या संरक्षणासाठी लावलेल्या लोखंडी जाळ्या केवळ नावाला आहेत, त्यातील झाडं तर कधीच गायब झाली आहेत. काही थोड्याफार वाचलेल्या झाडांच्या बुंध्याला फुटक्या फरश आणि सिमेंटची भर घालण्यात आली आहे, तर काही तुटलेल्या झाडांच्या बुंध्यांना वाळवी लागली आहे. या इमारतीत प्रवेश करतानाच पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला कचरा दिसतो. या इमारतीच्या तीनही मजल्यावरील सर्वच भिंतींवर गुटख्याच्या आणि माव्याच्या पिचकाऱ्या दिसतात, तर रंग उडालेल्या भिंती इमारतीला अवकाळ आणतात. इथल्या बहुतांश कार्यालयाच्या बाहेरील वरांड्यात जुन्या अडगळीतील वस्तू पडून आहेत. काही शासकीय कार्यालयातील कागदपत्रांची बोचकी बांधून ती वरांड्यातच रचून ठेवली आहेत. त्यातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा दिसून येतोय. इमारतीच्या काही खिडक्यांच्या काचा गायब झाल्यात, तर जिन्यावर तुटलेल्या काचा अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. सर्वात गंभीर बाब म्हणजे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी सोय नाही, तर आलेल्या लोकांना साधं पिण्याचं पाणी सुद्धा मिळत नाही. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जुनं भंगार साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं आहे. संपूर्ण इमारती धुळीचं साम्राज्य असून या इमारतीच्या टेरेसचा सुद्धा गोदामासारखा वापर होतोय. चक्क टेरेसवर सुद्धा झुडपं उगून आली असून अत्यंत अस्वच्छ आणि बकाल इमारत म्हणून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत म्हणावी लागेल. इथल्या विविध विभागांच्या कार्यालय प्रमुखांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या इमारतीची स्वच्छता करणं सहज शक्य आहे. केवळ पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं म्हणून एखाद्या दिवशी स्वच्छता अभियान राबवण्याचा दिखाऊपणा करण्यापेक्षा कायमस्वरूपी स्वच्छता अभियान राबवणं गरजेचं आहे, तरच कसबा बावड्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची दुरावस्था कमी होईल. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद वनगुत्ते.